मित्रांनो स्वागत आहे आपलं शेट माणूस क्रिएशन या मराठी एडिटिंग यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो आपण आज खूप कडक असं एक इंस्टाग्रामला जो ट्रेंडिंग चालणार आहे ॲटिट्यूडवरती स्टेटस आहे तो कसा प्रकारे तयार करायचा हे पाहणार आहोत। तर तुम्ही जो काही स्टेटस आहे त्याचा डेमो पुढे पाहालच एवढा इंट्रो झाल्यानंतर। तर मित्रांनो आत्ता जो काही आपण व्हिडिओ हा एडिट करणार आहोत ह्या व्हिडिओचे काय मटेरियल आपण यूज करणार आहे त्या मटेरियलला पासवर्ड नाही आहे, तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर जर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका। ओके, सबस्क्राईब करणे फ्रीच असतं तर त्यात काय विषय नाही। मित्रांनो व्हिडिओचं जे मटेरियल आहे ते आपण टेलिग्रामला देखील देत असतो, तर त्यासाठी नक्की जॉईन करा टेलिग्राम चॅनलला। टेलिग्राम चॅनलच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील। तिथून तुम्ही सिम्पली इझिली आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचे व तिथे तुम्हाला आपलं एक अलर्ट मशीनचं व्हर्जन आहे लेटेस्ट व्हर्जनचं, तर ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे नसेल तर। तर मित्रांनो आत्ता हे व्हिडिओ आहे तो आपण लगेच सुरू करूया। आणि आपण भाई लोग आहे, भाई लोग की तरह रहना मांगता आपण को, समजा ना, समजता आहे ना। मित्रांनो हा जो काही व्हिडिओ आहे तो बनवण्यासाठी आपल्याला अलाईड मशीन लॅप लागणार आहे, जर तुमच्याकडे नसेल तर ते तुम्ही सिम्पली डाउनलोड करून घ्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरून, तिथं ते पिन करून ठेवलेलं आहे। मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा कारण आपलं तिथं मटेरियल आपण देत असतो रेग्युलरली, जसं की आजच्या व्हिडिओचे मटेरियल उद्या असं देत असतो, तर त्यासाठी नक्की जॉईन करा टेलिग्राम चॅनलला। ओके, तर मित्रांनो आपण हे व्हिडिओ बनवायला बीटमार्क आणि शेकीपेक्ट इम्पोर्ट करायचे आहेत, त्याचबरोबर जे मटेरियल आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर आपण बीटमार्क इम्पोर्ट केल्यानंतर त्याला ओपन करायचे आहे, तर आपल्याला दिसेल की पहिल्यांदा जे काही डायलॉग आहेत ती ऑलरेडी ते ॲड आहेत, आपल्याला फक्त काही इफेक्ट आणि फोटोज ओवरला ॲड करायचे। ठीक आहे, तर ओके एवढं झाल्यानंतर आपल्या सिम्पली हेच आहे स्टार्टला, म्हणजे 6.22 जी बीट आहे तिथेच आहे, प्लसवर क्लिक करायचं आहे। इमेज एवढं जाऊन एक आपण फोटो दिलेला आहे तो ॲड करायचा आहे, त्या किंवा त्या जागेचा तुमचा जे काही मॉडेल असेल त्याचा फोटो ॲड करून द्यायचा आहे। ठीक आहे, ओके, तर एवढे केल्यानंतर तो शेवटपर्यंत येऊन लॉन्ग करून द्यायचा आहे। ओके, आणि नंतर सिम्पली स्टार्टला यायचं आहे, प्लसवर क्लिक करायचं आहे, इमेज एवढं मजायचं आहे आणि आपलं जे आपण मटेरियल दिलं आहे ते ओपन करायचं आहे। तिथे मित्रांनो आपण ही काही जी वॉल पिन वॉलचा जो काही फोटो आहे तो दिलेला आहे तर तो ॲड करून द्यायचा आहे, सॉरी ॲड करून दिल्यानंतर त्यावर क्लिक करायचं आहे, 3 डॉट टच करून फिल स्क्रीन करून द्यायचं आहे। ठीक आहे, तर आपल्याला यायचं आहे 6.22 पर्यंत। ठीक आहे, आणि त्या फोटो क्लिक करायचा आहे, अशा प्रकारे काही लॉन्ग करून द्यायचं आहे। ठीक आहे मित्रांनो, नंतर ह्या वॉलच्या फोटो क्लिक करायचं आहे, नंतर खाली अशा प्रकारे काही खेचून द्यायचं आहे। ठीक आहे, नंतर ह्या वॉलच्या फोटो क्लिक करून द्यायचं आहे, ह्याच्यावर क्लिक करायचं आहे, अशा प्रकारे काही पूर्णपणे कमी करून, म्हणजे त्याची ओपेसिटी जी आहे ती आपल्याला 38 पर्यंत ठेवून द्यायची आहे। ठीक आहे, आणि एवढं ठेवल्यानंतर सिम्पली स्टार्ट लायचं आहे, प्लसवर क्लिक करायचं आहे, इमेज व्हिडिओमध्ये जाऊन आपलं मटेरियल ओपन करायचं आहे आपण, ते ओपन केल्यानंतर आपण तिथे की व्हिडिओ ओवरला इफेक्ट दिलेला आहे तो ॲड करायचा आहे। ठीक आहे, तर शेवटचे जे बीट आहे तिथपर्यंत आपण ते ठेवायचं आहे, उरल्या पार्ट कट करून द्यायचा आहे। ठीक आहे, नंतर ओवरलायवर क्लिक करायचं आहे, 3 डॉट टच करून फिल स्क्रीन करून द्यायचं आहे। ठीक आहे, नंतर त्यावर ओवरलायवर क्लिक करून ब्लेंडिंगवर जायचं आहे, लाईटवर जाऊन स्क्रीन करून द्यायचं आहे। ठीक आहे मित्रांनो, तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर आपल्या सिम्पली बॅक यायचं आहे, शेकी बॅकचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे, आपण जे डायलॉग आहे दिलेला आहे त्यावर क्लिक करायचं आहे, इफेक्ट्सवर जायचं आहे, 3 डॉट टच करून कॉपी इफेक्ट्स करून द्यायचं आहे। ठीक आहे मित्रांनो, नंतर बॅक येऊन चालू प्रोजेक्ट ओपन करायचं आहे आणि आपण जे काही PNG ॲड केलेले आहेत तर त्या पहिल्या PNG क्लिक करून इफेक्ट्सवर जायचं आहे, 3 डॉट टच करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे। तर याच ऑल प्रकारे ऑल PNG ना इफेक्ट्स 3 डॉट पेस्ट हा इफेक्ट करून घ्यायचा आहे। ठीक आहे मित्रांनो, तर आपले जे काही 4 PNG आहेत त्यांना आपण हा इफेक्ट पेस्ट करून देऊया। ठीक आहे मित्रांनो, तर ओके एवढं कम्प्लीट झालेलं आहे, तर आपल्याला यायचं आहे 6.22 झाल्यानंतर प्लसवर क्लिक करायचं आहे, इमेज एवढ्यामध्ये जाऊन आपण मटेरियलमध्ये ब्लॅक शेडो दिलेली आहे ते ॲड करायची आहे, लास्ट लेवन लॉन्ग करायचे आहे, 3 डॉट टच करून फिल स्क्रीन करून द्यायचं आहे। ठीक आहे मित्रांनो, नंतर ह्या शेडो क्लिक करून अशा प्रकारे थोडंफार सेट करून द्यायचं आहे मूव्ह एंटर फ्रेममध्ये जाऊन। ठीक आहे मित्रांनो, नंतर यायचं आहे 6.22, ओके ते झाल्यानंतर आपण एक PNG दिलेली आहे इमेज एवढ्यामध्ये जाऊन ती ॲड करून द्यायची आहे भाई लोग नावाची। ठीक आहे, तर तिला अशा प्रकारे काय ॲड करून द्यायची आहे, अशा प्रकारे थोडंफार सेट करून द्यायचं। ठीक आहे, नंतर हे जे काय आपण ओवरला ॲड केलं त्याला पूर्णपणे वरती देऊन द्यायचं आहे। ठीक आहे, तर ओके मित्रांनो एवढं झाल्यानंतर आपल्या सिम्पली यायचं आहे स्टार्टला, प्लसवर क्लिक करायचं, इमेज एवढ्यामध्ये जाऊन जे आपला काही लोगो आहे तो ॲड करून द्यायचा आहे। ठीक आहे मित्रांनो, तर आपला जे काही इंस्टाग्राम किंवा जे काही लोगो असेल तो ॲड करायचा आहे, लास्टपर्यंत लॉन्ग करून द्यायचा आहे, ब्लेंडिंगवर जाऊन लाईटवर जाऊन स्क्रीन करून द्यायचं आहे। ठीक आहे,
नंतर त्या लोगो क्लिक करून मूव एंटर फ्रेम जाऊन त्याला अशा प्रकारे काही थोडंफार सेट करायचं आहे. तुमच्या ॲडजस्टनुसार तुम्ही याला कुठेही ॲड करू शकता. ओके तर मित्रांनो, सिम्पली स्टार्ट लाईच आहे, प्लसवर क्लिक करायचं आहे. इमेज एडोमध्ये जाऊन आपण एक आणखीन एक ओवरलाय दिलेला आहे, तर तो ओवरलाय तुम्ही अशा प्रकारे ॲड करून द्यायचा आहे. आणि आपली जी काही 6.22 त्याला ठेवायचं आहे, ओवरलाय पार्ट कट करून द्यायचं आहे. नंतर ओवरलायवर क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंगवर जायचं आहे, लाईटमध्ये जाऊन स्क्रीन करून द्यायचं आहे. तर ओके, एवढी फार सेटिंग झालेली आहे. नंतर हे काय व्हिडिओ आहे त्याला एक्सपोर्ट करण्या आधी आपल्याला इथून सिम्पली बॅक येऊन शेकी इफेक्ट्सचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. आणि ह्यातला जे काय फोटो आहे त्यावर क्लिक करायचं आहे, इफेक्ट्सवर जायचं आहे, 3D टच करून कॉपी पेस्ट करून द्यायचं आहे. ठीक आहे, नंतर बॅक येऊन चालू प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. आपलं जे काय मॉडेलचा फोटो ॲड करता त्यावर क्लिक करायचं आहे, इफेक्ट्सवर जायचं आहे, 3D जाऊन पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. ठीक आहे, तर एवढी प्रोसेस झाल्यानंतर एरवरती क्लिक करायचं आहे. आणि इथे आणखीन एका एरवर क्लिक करून ह्याची जी काही क्वालिटी आहे ती सेट करायची आहे आणि सिम्पली एक्सपोर्ट करून द्यायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, मित्रांनो व्हिडिओ कसा झाला ते लाईक कमेंट करून नक्की सांगा. चल तर भेटूया आपण लवकरच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत.